शहरात दिवसेंदिवस वाहतुकीच्या समस्या अत्यंत बिकट होत आहे. भर दिवसा मोठमोठे अवजड वाहने हे रस्त्यावर उभे राहत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. यामुळे अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसर, गांधी चौक परिसर, अंधारी चौक परिसर, स्वामी समर्थ केंद्रासमोरील कमलाबाई व्यापारी संकुल परिसर येथे भर दिवसा मोठमोठे अवजड वाहने उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखा हाकेच्या अंतरावर असून सुद्धा वाहतूक शाखा याबद्दल काहीच कारवाई करताना दिसत नाही. भर रस्त्यावर गाड्या उभ्या करून लोक निघून जातात, परंतु वाहतूक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. धुळे चोपली परिसरात देखील अशाच प्रकारे अवजड वाहनांची भरदिवसा सुसाट वाहतूक सुरू असते. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस हे नुसते बघायची भूमिका घेतात, परंतु ठोस उपाय पोलिसांकडूनही करण्यात येत नाही. यामुळे 2 दिवसाच्या अंतरावर एका शालेय विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वाहतूक समस्यांकडे लक्ष देऊन या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवसा होणारी अवजड वाहनाची वाहतूक ही बंद करून रात्रीच्या वेळेस करावी, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही व अपघात घडण्याचे प्रमाण देखील कमी होईल.